नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी स्वामी जयश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र हस्तशास्त्र व वा अध्यात्म याविषयी चर्चा करणार आहोत आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात त्यातील बऱ्याचशा अडचणीचा संबंध वास्तुशास्त्र ज्योतिष व वा अध्यात्म यांच्याशी जोडलेला असतो या अडचणी प्रत्येकाच्या जीवनात येतच असतात त्यावर प्रत्येकजण उपाय करण्याचा प्रयत्न करीत असतो आपल्याला येणाऱ्या काही अडचणी व त्यावरील उपाय येणाऱ्या व्हिडिओत पाहणार आहोत आपल्या आपल्या पहिल्या व्हिडिओतील आजचा विषय म्हणजे मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची दिशा योग्य कोणती व अयोग्य कोणती तसेच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद वास्तुशास्त्रात दिशेला खूप महत्त्व आहे व आपल्या दैनंदिन जीवनातसुद्धा दिशेचा खूप प्रभाव आपल्यावर असतो विद्यार्थ्याला खूप अभ्यास करूनसुद्धा परीक्षेत यश मिळत नाही व अभ्यास केलेला लक्षात राहत नाही अभ्यासात मन लागत नाही हे सर्व चुकीच्या दिशेला बसून अभ्यास केल्यामुळे होत असतं तर कुठल्या दिशेला बसून अभ्यास करू नयेत हे आपण पाहणार आहोत त्यातील पहिली दिशा म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशेस मुख करून अभ्यासास बसू नये कारण ही दिशा देवता यमाची मानली जाते सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा याच दिशेकडून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या दिशेला मुख करून बसू नयेत त्यामुळे काय होतं अभ्यासात मन लागत नाही वाचन केलेले ले लक्षात राहत नाही त्यामुळे कधीही या दिशेला मुख करून अभ्यासास बसू नका दक्षिण दिशेनंतर पूर्व आणि दक्षिण कोण म्हणजेच अग्नेय दिशा आग्नेय दिशा ही अग्निदेवताशी निगडीत असल्यामुळे अग्नितत्वाशी निगडीत असल्यामुळे अग्निदेवतामुळे मुलांना क्रोध येतो मुले चिडचिडे व रागीट बनतात म्हणून पण या दिशेला बसू नयेत पुढची दिशा आहे उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य दिशा वायव्य दिशेला अभ्यास करू नका ही दिशा वायुदेवता यांची मानली जाते त्यामुळे मुलांचे मन स्थिर राहत नाही मन वाऱ्यासारखे भटकते अभ्यासात एकाग्रता येणार नाही मुले कंटिन्यू एका जागी बसून अभ्यास करू शकणार नाहीत वारा कधी एका जागी थांबतो का नाही ना तसंच असतं त्यामुळे ह्या दिशेलासुद्धा अभ्यास करू नका यानंतरची दिशा आहे दक्षिण पश्चिम कोण म्हणजेच नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा ही इलेक्ट्रॉनिक वस्तूशी निगडीत आहे त्यामुळे मुलांचं मन इलेक्ट्रॉनिक वस्तूतच अटकून असतं म्हणजे मोबाईल टी व्ही इत्यादी गोष्टीमध्ये असतं त्यामुळे या दिशेलासुद्धा अभ्यास करू नका त्याचबरोबर घरात भीम असतो भीम व सीडी याच्या यांच्या खाली बसून अभ्यास करू नका केल्याने काय होतं मुलांचे अभ्यासात मन लागत नाही अभ्यास मुलांना अभ्यासाचं ओझं वाटू लागतं मुलं अभ्यासाला टाळाटाळ ताल करतात आणि अभ्यास केलेला त्यांना लक्षात प लक्षात पण राहत नाही त्याचबरोबर त्याचबरोबर रूममध्ये तुम्ही अभ्यासाला बसता त्या वे, त्यावेळेस दरवाज्याकडं पाठ करून बसू नका ते दरवाज्याकडं पाठ करून बसल्यामुळे काय होतं मुलामध्ये का मुला खूप निगेटिव विचार येतात त्यामुळे दरवाज्याकडं कधीही पाठ करून बसू नका आता आपण जाणून घेऊयात अभ्यास करण्यासाठी योग्य दिशा कोणती अभ्यास करण्यासाठी योग्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व कोण म्हणजेच ईशान्य दिशा या दिशेला बसून अभ्यास केल्याने अभ्यासात मन लागतं विद्यार्थी लक्ष केंद्रित करू शकतो वाचन केलेले लक्षात राहू शकते ए मुलांची एकाग्रता वाढते कारण या दिशेला गुरु गणपती व बुध या देवतांचा वास असतो व ही दिशा पूजापाठ करण्याची अभ्यास करण्याची देवाची देवाची पूजा करण्याची व शांतीची मानली जाते व या दिशेला खूप सकारात्मक ऊर्जा या दिशेतून येत असते त्यामुळे ही दिशा सर्वात सुंदर दिशा आहे बुध व गुरु हे ग्रह बुद्धीचे दाता आहेत म्हणून याच दिशेला बसून अभ्यास करावा त्याने मुलांची प्रगती होते उन्नती होते व मुले चांगल्या मार्क्सने पास होतात याच दिशेस बसून अभ्यास करणे शक्य नसल्यास पूर्वेकडे मुक करून अभ्यास करू शकता कारण पूर्व दिशेस ऊर्जेचा स्रोत म्हणजेच सूर्य व सूर्योदय हो याच दिशेला होत असल्यामुळे अभ्यासासाठी सुद्धा ऊर्जेची खूप गरज असते व सूर्य ही ऊर्जा पुरवतो म्हणून या दिशेला बसून अभ्यास करावा या दिशेस बसणे शक्य नसल्यास तुम्ही उत्तरेस मुख करून बसू शकता कारण उत्तर दिशेकडून खूप चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा मिळते या या झाल्या दिशा आता आपण जाणून घेणार आहोत की मुलांचा टेबल कसा असावा कोठे ठेवावा पुस्तके कोठे ठेवावीत व कोठे ठेवू नयेत तर मंडळी मुलांचा टेबल भिंतीला जोडून नसावा म्हणजे थोडा तरी अंतर असला पाहिजे सर्व पुस्तके अभ्यास करताना अस्ताव्यस्त किंवा पसरून ठेवू नका त्यामुळे माता सरस्वती नाराज होते कारण पुस्तकामध्ये मा माता सरस्वतीचा वास असतो अभ्यासाच्या टेबलवर बसून जेवण किंवा नाश्ता करू नका कारण का जेवत असताना थोडं तरी अन्न टेबलवर पडत असतं त्यामुळे माता सरस्वतीचा अपमान होतो त्याचबरोबर पुस्तके आपली मार्गदर्शक असतात पुस्तकामुळेच आपले ज्ञान वाढते पण आणि एक चांगला माणूस पण बनतो म्हणूनच जीवनात पुस्तकाचे खूप महत्त्व आहे म्हणूनच पुस्तके ठेवण्याचे स्थानसुद्धा चांगलेच असले पाहिजेत पुस्तके नेहमी पूर्व दिशेसच ठेवावीत कारण पूर्व दिशा ही खूप ऊर्जा पुरवणारी दिशा आहे त्यामुळे तुम्हाला यश मिळेल कीर्ती मिळेल तुम्ही खूप पुढे जाल त्याचबरोबर पुस्तके व्यवस्थित बंद करून ठेवा कारण जर पुस्तके अस्ताव्यस्त किंवा उघडी ठेवला असाल तर मुलामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते मुलांच्या पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा असावा शक्य नसेल तरी पडदा तरी लावलेला असावा पुस्तके कधीच बेडरूममध्ये नसावीत व बेडवर बसून अभ्याससुद्धा कधीच करू नये यामुळे मन एकाग्र होणार नाही उलट नुकसानच होईल मुलं अभ्यास करता करता बेडवर झोपून जातात असं करू नका अभ्यास झाल्यास पुस्तके बॅगमध्ये किंवा पुस्तकाच्या कपाटातच ठेवा तसेच वाचत किंवा लिहित असताना तुमची सावली पुस्तकावर पडता कामा नये कारण हा चांगला संकेत नाही त्यानुसार तुम्ही बसण्याचा बसण्याची सोय करा की जे की तुमची सावली पुस्तकावर पडणार नाही रूममध्ये सरस्वती किंवा गणपतीची फोटो लावा त्यामुळे रूममध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल व सरस्वती व वस गणपती यांचा आशीर्वाद पण मिळेल तुम्ही कधीच असफलसुद्धा होणार नाहीत त्याचबरोबर आता आपण जाणून घेणार आहोत अभ्यास करताना तुम्हाला रूममध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी काय उपाय करायचे आहेत नंबर एकचा उपाय आहे अभ्यासाच्या टेबलवर पिरॅमिड अवश्य ठेवा पिरॅमिड ठेवल्यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो व मुलांचे लक्ष अभ्यासातच लागते नंबर दोनचा उपाय आहे घरामध्ये धूप लावा त्यामुळे मुलं प्रसन्न राहतात आणि व विद्यार्थ्यांना झोप पण येणार नाही जे विद्यार्थी अभ्यासापासून लांब पळतात अभ्यास करत नाहीत अशा विद्यार्थ्याच्या रूममध्ये भिंतीला हलका फिक्कट हिरवा रंग लावू शकता कारण हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक मानला जातो बुध हा असा ग्रह आहे जो शिक्षणात यश मिळवून देतो बुद्धी वाढवतो व रंग लावणे शक्य नसल्यास हिरवा दोरा हातात तरी बांधला पाहिजे किंवा अभ्यासाच्या टेबलवर फिक्कट हिरव्या रंगाचे कपडे कपडा अंतरा रूममध्ये पडदे तरी हिरव्या रंगाचे वापरा बुध हा बुद्धीचा देवता आहे हे उपाय केल्याने बुधग्रह चांगले फळ देण्यास बाध्य दे होतो तसेच विद्यार्थ्यांनी नेहमी पूर्व पश्चिम दिशेसच झोपावे आणि शेवटी मी सरस्वती तुम्हाला कशी प्रसन्न होईल सरस्वतीचा आशीर्वाद तुम्हाला कसा मिळेल यासाठी एक मंत्र सांगणार आहे ओम अँड सरस्वते अँड नमहा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऐकनला क्लिक करा धन्यवाद